नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वी मधील प्रकरण तिसरं अंकगणित शेंडी पाहूया। अंकगणित शेंडी पाहण्याच्या अगोदर आपण अंकगणित शेंडी कशी ओळखायची ही पाहूया। आणि याच्यामध्ये अंकगणित शेंडी मध्ये सुरुवातीला ती ओळखण्याच्या अगोदर सुरुवातीला आपल्याला याच्यामध्ये पहिलं पद आणि फरक सामायिक फरक म्हणजे काय आणि अंकगणित शेंडी आहे की नाही हे कसं ओळखायचं ते पाहूया। बघा इथे मी काही तुम्हाला नंबर देते, क्रमिका देते, 2, 4, 6 आणि 8। मग आता हे जे नंबर आहेत हे काय आहेत, क्रमिका आहेत 2, 4, 6, 8। फार सोपं आहे, अंकगणित शेंडी आहे की नाही ओळखायचं। आता 2 आणि 4 ह्याच्यामध्ये कितीचा फरक आहे, 2 चा। 4 आणि 6 ह्याच्यामध्ये कितीचा फरक आहे, डिफरंट आहे, 2 चा। 6 आणि 8 ह्याच्यामध्ये कितीचा फरक आहे, 2 चा। म्हणजे ह्याच्यातला साधारण फरक हा कितीचा आहे, 2 चा। कितीचा फरक आहे, 2 चा। जर ह्याच्यातला फरक जर समान असेल तर ही अंकगणिती श्रेणी आहे। फरक कसा आहे, समान आहे, एवढं फार सोपं आहे। जर ह्याच्यातला फरक कसा आहे, समान आहे, तर अंकगणिती श्रेणी आहे। जर फरक समान नसेल तर अंकगणिती श्रेणी नाही। मग ह्याच्या ह्या पाठामध्ये आपल्याला आणखीन काय पाहायचं आहे, पहिलं पद। पहिलं पद हे पहिलं पद, कोणतं पद, पहिलं पद, ठीक आहे। पहिलं पद हे T1 ने दाखवतात, हे कशाने दाखवतात, T1 ने। आणि किंवा A सुद्धा म्हटलं जातं, पहिल्या पदाला A सुद्धा म्हटलं जातं। पहिलं पद हे T1 ने दाखवलं जातं। मग पहिलं पद कसं ओळखायचं, बघा आता सुरुवातीला आपला जो पहिला जो आकडा दिसत आहे की नाही, आता बघा हा जो आहे 6, 8 म्हणजे सुरुवातीचा जो पहिला आकडा आहे, जो पहिला जो नंबर आहे, म्हणजे फार सोपं आहे। पहिलं पद म्हणजे काय, जो पहिला आहे सुरुवातीचा जो पहिला आहे तो पहिलं पद। मग हा सुरुवातीचा जो 3 हा आकडा आहे हा काय आहे, पहिलं पद आहे। इथे कोणता आहे, इथे 2 आहे, इथे किती आहे, 2 आहे। म्हणून इथलं पहिलं पद किती आहे, इथे 2 आहे, किती आहे, 2। कळलं। मग याच्यातला साधारण फरक, डिफरंट हा कसा ओळखायचा, डिफरंट, डी फरक, कोण काय आहे, फरक। फरक कसा ओळखायचा ह्याच्यामध्ये, आपल्याला अंकगणित श्रेणीमध्ये काय ओळखता आलं पाहिजे, पहिलं पद आणि ह्याच्यातला फरक। हा फरक किती आहे, फरक किती आहे, 2। या अशा पद्धतीने आपल्याला काय करायचंय, या प्रकरणाचा अभ्यास करायचा आहे। जर फरक समान आहे तर अंकगणित श्रेणी आहे, आणि जर फरक समान नाही तर अंकगणित श्रेणी नाही। कळलं। मग आता आपण 3.1 कडे वळूया। 3.1 मध्ये काय दिलेलं आहे, खालील पैकी कोणत्या क्रमिका अंकगणित श्रेणी आहेत, आणि ज्या क्रमिका श्रेणी असतील त्यातील प्रत्येकाचा सामायिक फरक काय करायचा आहे, आपल्याला काढायचा आहे। बघा इथे मी गणित लिहून घेते। पहिलं गणित 2, 4, 6 आणि किती आहे, 8। मग इथे काय दिलेलं आहे, अंकगणित श्रेणी आहे का, आणि ज्या अंकगणित श्रेणी ज्या अंकगणित श्रेणी असतील त्यातील प्रत्येकाचा सामायिक फरक लिहायचा आहे। काय लिहायचं आहे, आपल्याला सामायिक फरक लिहायचा आहे। मग आपण पाहूया बरं का, ही क्रमिका जी आपल्याला दिलेली आहे ती अंकगणित श्रेणी आहे की नाही। मग सुरुवातीला बघा, मी सांगितलं तुम्हाला, आपण काय म्हणलो, ह्याला काय म्हणायचं, हे पहिलं पद आहे, आपण आत्ताच पाहिलं, ह्याला काय म्हणायचं, पहिलं पद, हे आहे दुसरं पद, हे आहे तिसरं पद, आणि हे आहे चौथं पद। कळलं। आणि ह्या कशा आहेत, अनंत आहेत, 4 पद त्यांनी दिलेले। बघा मग आपण ह्याच्यावरून अंकगणित श्रेणी आहे की नाही ते कसं पाहूया। मग आपण इथे लिहूया T1 = 2, T2 = किती आहे, 4, आणि T3 = किती आहे, 6, आणि T4 = किती, 8। या पद्धतीने आपण काय केले, हे पहिलं पद, दुसरं पद, तिसरं पद आणि चौथं पद लिहून घेतलं। मग आता काय करायचं, T2 मधून डिफरंट काढायचा आहे, फरक काढायचा आहे। मग T2 मधून T1 वजा करायचे, T2 मधून काय करायचे, T1 हे काय करायचे, वजा करायचे, मायनस करायचे। हा मग T2 किती आहे, बघा बरं किती आहे, 4 आहे, वजा T1 किती आहे, 2 आहे, 4 × 2 गेले राहिले किती, 2। मग आता पुढे T3 मधून T2 वजा करायचे, T3 मधून T2 काय करायचे, वजा करायचे। मग T3 मधून T2 वजा केले तर T3 किती आहे, 6 आहे,
आणि टी टू किती आहे चार आहे, वजाबाकीचं चिन्ह आहे त्यामुळे वजाचं चिन्ह दिलं, सहातून चार गेले राहिले किती दोन. पुढे टी फोर किती आहे आता बघा, टी फोर वजा टी थ्री, टी फोर वजा टी थ्री, मग टी फोर किती आहे आठ आहे वजा टी थ्री किती आहे सहा आहे, ह्याच्यातला फरक किती दोन. म्हणजे इथे आपल्याला काय दिसत आहे, सगळ्या क्रमिकामधील फरक हा कसा आहे समान आहे, कसा आहे समान आहे, सारखा आहे, त्यामुळे दिलेली क्रमिका. मग खाली लिहूया आपण काय लिहूया, दिलेली क्रमिका, दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी, अंकगणिती श्रेणी आहे. फरक किती आहे सामायिक फरक, सामायिक फरक स्थिर, सामायिक फरक किती आहे स्थिर आहे आणि तो डी किती आहे दोन. ठीक आहे, आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे, आपल्याला काय सांगितलेलं आहे अंकगणिती श्रेणी आहे की नाही. मग अंकगणिती श्रेणी आहे की नाही, आहे अंकगणिती श्रेणी आहे, कारण की दोन लगतच्या पदामधील जो फरक आहे तो कसा आहे स्थिर आहे समान आहे, कसा आहे स्थिर आहे समान आहे, त्यामुळे ही जी क्रमिका आहे ती अंकगणिती श्रेणी आहे, अंकगणिती श्रेणी आहे. मग सामायिक फरक किती आहे, फरक लिहायला सांगितलं आहे म्हणून आपण काय लिहिलं फरक लिहिला किती आहे डी आहे. तर मग आता आपण दुसरं गणित पाहूया, दुसरं गणित काय दिलेलं आहे बघा, इथे दोन पाचशे दोन, दोन पाचशे दोन, तीन सातशे दोन, सातशे दोन. मग इथे आता आपण पाहूया की इथे पहिलं पद कोणतं आहे, कोणतं आहे बघा, टी वन, टी वन बरोबर किती दोन, टी टू किती आहे पाचशे दोन, ठीक आहे, टी थ्री किती आहे, टी थ्री किती आहे तीन, आणि टी फोर किती आहे सातशे दोन, सातशे दोन. या पद्धतीने आपण काय केली ही क्रमिका लिहून घेतली, टी वन टी टू टी थ्री आणि टी फोर. हा आता आपल्याला काय करायचं आहे, डिफरंट करायचं आहे फरक. मग टी टू वजा टी टू वजा टी वन, टी टू वजा टी वन, टी टू किती आहे पाचशे दोन वजा टी वन किती आहे दोन, टी वन किती आहे दोन. इथे काय करूया छेद समान करूया, तिरकस गुणाकार, दोनाने दोनाला गुणलं चार वजा पाच, सॉरी पहिल्यांदा पाच लिहिते, इथे काही नाही म्हणजे एक आहे, पाचाने एकाला गुणलं पाच, एके पाच आणि दोनाने दोनाला गुणलं चार, बेके बे, पाचातून चार गेले राहिले किती एक, एक छेद दोन किती राहिले एक छेद दोन. पुढे टी थ्री वजा टी टू, टी थ्री किती आहे, टी थ्री किती आहे तीन वजा टी टू किती आहे पाचशे दोन, ठीक आहे, इथे सुद्धा काही नाही म्हणजे इथे किती आहे एक, तिरकस गुणाकार करूया, तीन दुने सहा वजा पाच, छेद समान बे के बे, सहातून पाच गेले एक राहिला छेद दोन, ठीक आहे. मग आता काय लिहूया, टी फोर वजा टी थ्री, टी फोर किती आहे सातशे दोन वजा टी थ्री किती आहे तीन, छेद काही नाही आहे म्हणून काय आहे एक, पुन्हा तिरकस गुणाकार करूया, सात एके सात बेत्री सहा, छेद समान दोन, सातातून सहा गेले एक राहिला, इथे राहिला किती दोन. ह्याच्यातला आता सामायिक फरक आपल्याला काय दिसत आहे, समान आहे की नाही, आहे समान आहे, सेम आहे, एक छेद दोन, एक छेद दोन आणि एक छेद दोन, इथे फरक कसा आहे स्थिर आहे समान आहे, ठीक आहे. म्हणून मग इथे काय लिहूया, पहिले पद काय आहे, पहिले पद, पहिले पद असं लिहायचं तर लिहू शकतो, पहिले पद किती आहे ए, ए किंवा टी वन, सॉरी टी वन लिहिले, टी वन किती आहे दोन आहे, पहिले पद किती आहे दोन. हा सामायिक फरक, फरक किती, फरक डी बरोबर किती आहे एक छेद दोन, स्थिर आहे, कसा आहे स्थिर आहे, स्थिर आहे. हा म्हणून दिलेली क्रमिका, दिलेली
क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे, अंकगणिती श्रेणी आहे, अंकगणिती श्रेणी काय आहे, आहे म्हणून दिलेली क्रमिका ही काय आहे, अंकगणिती श्रेणी आहे। जर याच्यातला फरक कसा आहे, स्थिर आहे, समान आहे, सारखा आहे, तर ही क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे। आपण आणखीन एक पुढचं गणित पाहूया, बघा काय आहे पुढे पुढचं गणित। इथे तिसरं गणित पाहूया, तिसरं गणितात काय दिलंय बघू बरं, वजा दहा वजा सहा पुढे किती आहे, वजा दोन आणि दोन, ठीक आहे, डॅश डॅश डॉट डॉट, ठीक आहे। पुढे चौथं, नंतर चौथं गणित काय आहे, चौथं गणित पण लिहून घेऊया, शून्य थ्री शून्य वजा तीन तीन, पुढे काय आहे, शून्य वजा तीन, हे कितवं गणित आहे आपलं, चौथं गणित, ठीक आहे। मग तिसरं गणित आहे, तिसऱ्या गणितात काय दिलेलं आहे बघा, हा आपला काय आहे, नेहमीप्रमाणे हे आपलं पहिलं पद आहे, हे पहिलं पद, दुसरं पद, तिसरं पद, चौथं पद, ते लिहून घेऊया, टी वन बरोबर वजा दहा, टी टू बरोबर वजा सहा, टी थ्री बरोबर किती, वजा दोन, आणि टी फोर बरोबर किती, दोन, ठीक आहे। मग आता काय करायचं, आपल्याला फरक काढायचा आहे, अंकगणिती श्रेणी आहे की नाही ती पाहायची आहे, पाहायची की नाही बघूया। मग आता टी टू मधून टी वन काय करूया, वजा करूया, टी टू वजा टी वन बरोबर, टी टू किती आहे, वजा सहा, वजाचं चिन्ह आहे त्यामुळे वजा लिहूया, आणि हे चिन्ह बॉक्स मध्ये लिहूया, वजा दहा, टी वन किती, वजा दहा, बघा हा आता इथे वजा सहा जसेच्या तसे, वजा वजा काय आहे, अधिक, कारण की बॉक्स चिन्हाच्या हे कंसाच्या बाहेर वजाचं चिन्ह आहे, त्यामुळे हे चिन्ह काय होणार, बदली होणार, चेंज होणार, हा वजाचा काय झाला, प्लस झाला, दहा अधिक वजा अधिक वजा, दहातून जर सहा गेले राहिले किती, चार, चिन्ह मोठ्या संख्येचं, दहा हे मोठे त्यामुळे अधिक, कळलं। मग आता इथे किती, टी थ्री वजा टी टू, टी थ्री किती आहे, वजा दोन, वजा दोन वजा टी टू किती आहे, वजा सहा, त्यामुळे मी हे दोन चिन्ह एकत्र आहे त्यामुळे हे बॉक्स मध्ये लिहिते, कंसामध्ये लिहिते, ठीक आहे। वजा दोन जसेच्या तसे, वजा वजा झाले किती, अधिक सहा, वजा अधिक वजा, सहातून दोन गेले चार राहिले, चिन्ह मोठ्या संख्येचं, सहा हे मोठे। पुढे टी फोर वजा टी थ्री, टी फोर किती आहे, दोन वजा टी थ्री किती आहे, वजा दोन, किती आहे, वजा दोन, दोन वजा वजा अधिक, त्यामुळे दोनामध्ये दोन मिळवले झाले किती, चार। फरक कसा आहे, इथे फरक कसा दिसतोय आपल्याला, स्थिर दिसतोय, कसा आहे, स्थिर आहे, सामायिक आहे, कसा आहे, स्थिर आहे, आहे की नाही, बघा इथे सुद्धा चार, इथे सुद्धा चार, फरक डिफरंट हा किती आलेला आहे आपला, सगळीकडे चार आलेले आहेत, फोर आलेले आहेत, त्यामुळे फरक कसा आहे, स्थिर आहे, फरक कसा आहे, स्थिर आहे, म्हणून ही अंकगणिती श्रेणी आहे, म्हणून दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे। मग इथे काय लिहूया, दिलेली क्रमिका अंकगणिती, अंकगणिती श्रेणी आहे, फरक डी कसा आहे, फरक स्थिर आहे, कसा आहे, स्थिर आहे, आणि फरक किती आहे, फरक सांगितला की नाही आपल्याला, फरक किती आहे, ह्याच्यातला फरक चार, फरक किती आहे, चार, म्हणून ही क्रमिका काय आहे, अंकगणिती श्रेणी आहे, फरक स्थिर आहे आणि तो फरक किती आहे, चार आहे, त्यामुळे दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे, कळलं। मग आता इथे, आता इथे काय दिलेलं आहे, शून्य वजा शून्य पॉइंट तीन, शून्य पॉइंट तीन, पुढे बघा हा आपला टी वन आहे, हा टी टू आहे, हे आहे टी थ्री, टी वन बरोबर शून्य पॉइंट तीन, टी टू किती आहे, शून्य पॉइंट तीन तीन, पुढे इथे काय आहे,
टी थ्री किती आहे 0.333 कळले. हे आपण काय केलं लिहून घेतलं. हा मग डिफरंट काढायचं आहे टी टू मधून टी वन काय करायचे वजा करायचे. टी टू बरोबर टी वन काय दिले बघू. टी टू किती आहे पाहू बरं किती आहे 0.33 वजा इथे किती आहे 0.3. बघा 0.33 मध्ये पॉइंट असेल तर पॉइंट लिहायचा. पॉइंटच्या उजवीकडची संख्या पहिल्यांदा लिहायची नंतर डावीकडची लिहायची. पॉइंट सुरुवातीला लिहायचं. पॉइंटच्या इथे शून्य आहे लिहिला नंतर इथे किती आहे 3 आहे त्यामुळे हे 3 लिहिले. हे वजा आहे 3 तिला तू दिले 0 पॉइंट मग इथे उत्तर किती आलं 0.03 0.03. नंतर टी थ्री वजा टी टू टी थ्री किती आहे बघा बरं टी थ्री किती आहे 0.333 ठीक आहे. मग नंतर टी टू किती आहे 0.33. आता बघा 0.333 लिहिले पॉइंट लिहिला. बघा वजाबाकी कशी करायची. पॉइंट सुरुवातीला लिहायचा दशांश स्थळ असेल तर पॉइंट लिहिला शून्याच्या पॉइंटच्या इथे कोणते काय आहे शून्य आहे त्यामुळे शून्य लिहिला. नंतर पॉइंटच्या इथे पॉइंटच्या ह्या साईडला पहिल्यांदा जी संख्या ती लिहूया किती आहे 3 आहे. नंतर दुसरी संख्या किती आणखीन 3 आहे त्यामुळे ते लिहिले 3 0.00 ठीक आहे. ह्याचं उत्तर किती आलं 0.003 किती उत्तर आलं 0.003. मग ह्याच्यामध्ये फरक स्थिर आहे का फरक स्थिर आहे का बघा इथे फरक आपल्याला स्थिर दिसतोय नाही कारण 0.003 फरक स्थिर आहे सामायिक आहे तर नाही म्हणून ही क्रमिका अंकगणिती श्रेणी नाही. काय लिहायचं या क्रमिकेतील लगतच्या दोन पदामधील फरक स्थिर नाही असं लिहिलं तरी चालेल. या क्रमिकेच्या लगतच्या दोन पदामधील फरक हा स्थिर नाही त्यामुळे ही अंकगणिती श्रेणी नाही. आणि फरक किती आहे मग लिहायचं अंकगणिती लगतच्या पदामधील या क्रमिकेतील लगतच्या हे लगतची पद आहेत की नाही लगतच्या पदामधील फरक काय नाहीये स्थिर नाहीये फरक स्थिर नाही फरक काय नाहीये स्थिर नाही म्हणून दिलेली अंकगणिती श्रेणी श्रेणी नाही कळलं. या पद्धतीने फरक स्थिर आहे अंकगणिती श्रेणी आहे फरक स्थिर नाही अंकगणिती श्रेणी नाही. आपण आणखीन पुढचे गणित पाहूया. बघा आता हे आपण पाचवं गणित पाहूया. पाचव्या गणितात काय दिलेलं आहे बघा 0 - 4 - 8 - 12 मग टी वन पहिलं पद आपलं काय आहे टी वन बरोबर 0 लिहून घेऊया. टी टू बरोबर किती 4 आणि टी थ्री बरोबर किती आहे 8 आणि टी फोर बरोबर किती आहे 12 ठीक आहे. या पद्धतीने आपण काय केले आपले जे पद आहे पहिलं पद दुसरं पद तिसरं पद चौथं पद लिहून घेतलं. आता काय काढूया फरक काढूया. टी वन बरोबर किती बघा टी टू वजा टी वन डिफरंट काढायचा आहे फरक काढायचा आहे. टी टू वजा टी वन टी टू किती आहे 4 किती आहे 4 हा टी टू च्या इथे 4 लिहिले. टी वन किती आहे 0 परंतु हा वजा आहे 0 वजा झाले काय अधिक वजा अधिक आणि 4 0 मिळवला म्हणजे काय 4 म्हणजे 4 चिन्ह मोठ्या संख्येचं. पुढे टी थ्री वजा टी टू टी थ्री किती आहे 8 वजा इथे वजा आहे ऑलरेडी म्हणून वजा लिहिलं आणि टी टू किती आहे 4 किती आहे 4 त्यामुळे हे कंसामध्ये लिहिलं. पुढे 8 जसेच्या तसे वजा आहे चिन्ह कंसाच्या बाहेर त्यामुळे हे काय होणार अधिक होणार आणि
वजा अधिक वजा चिन्ह मोठ्या संख्येचं, आठ हे मोठे आहेत, आले किती वजा चार. पुढे टी फोर वजा टी थ्री किती आहे वजा बारा, वजा टी थ्री किती आहे वजा आठ, त्यामुळे वजा आठले. वजा बारा वजा आहे तर हे काय होणार वजाचं अधिक होणार. वजा अधिक वजा बारातून आठ गेले चार राहिले, चिन्ह मोठ्या संख्येचं. फरक कसा आहे यामधील फरक कसा आहे स्थिर आहे. वजा चार आलेले आहेत की नाही सगळीकडे, कसं आलेले काय आलेले वजा चार. त्यामुळे मग इथे काय लिहायचं आपण दिलेल्या क्रमिकेच्या लगतच्या पदामधील फरक कसा आहे स्थिर आहे, त्यामुळे ही क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. आणि मग ह्याच्यातला फरक किती आहे वजा चार, किती आहे वजा चार, हे आपल्याला लिहायचं आहे, हे तुम्ही लिहा. कळलं? मग पुढे आता आपण पुढचं गणित पाहूया. बघा पुढचं गणित काय आहे, वजा एक छेद पाच हे आपलं टी वन आहे. वजा एक छेद किती आहे पाच. टी टू किती आहे वजा एक छेद पाच. टी थ्री किती आहे वजा एक छेद पाच. तर टी वन टी टू टी थ्री. हा पुढे डिफरंट किती आहे टी टू वजा टी वन. टी टू किती आहे वजा एक छेद पाच, हे वजा आहे त्यामुळे मी वजा लिहिले. मग वजा एक छेद पाच हे काय केले आपण कंसामध्ये लिहून घेतले. बघा हा टी वन किती आहे वजा एक छेद पाच लिहिले, वजाचं चिन्ह आहे त्यामुळे वजा लिहिले. टी वन किती आहे वजा एक छेद पाच, त्यामुळे हे कंसात लिहून घेतले. पुन्हा वजा एक छेद पाच जसेच्या तसे वजा एक छेद पाच, हे वजा आहे कंसाच्या बाहेर त्यामुळे हे वजाचं काय होणार अधिक होणार, अधिक एक छेद पाच. कळलं? मग अधिक वजा वजा आणि एकातून एक गेला, राहिले किती शून्य. किती राहिले शून्य. पुढे टी थ्री वजा टी टू. टी थ्री किती आहे बघा, टी थ्री किती आहे वजा एक छेद पाच. वजा टी टू किती आहे वजा एक छेद पाच, पुन्हा कंसात लिहिते वजा एक छेद पाच. काल वजा एक छेद पाच जसेच्या तसे, पुढे हे कंसाच्या बाहेर वजा आहे त्यामुळे हे वजाचं काय होणार अधिक होणार, त्यामुळे इथे फरक किती आला शून्य. किती येतो फरक शून्य. म्हणजे इथे दोन्हीकडे किती आलेलं आहे, इथे सुद्धा शून्य आहे, इथे सुद्धा शून्य आहे. बघा म्हणजे फरक कसा आहे, फरक आहे स्थिर. फरक कसा आहे स्थिर, म्हणजे डी बरोबर किती आला आपला शून्य. म्हणून मग इथे कसं आहे दिलेल्या क्रमिकेच्या दोन लगतच्या पदामधील फरक कसा आहे स्थिर आहे. फरक कसा आहे स्थिर आहे. आणि फरक किती आहे, फरक डी, डी म्हणजे डिफरंट, फरक फरक किती आहे शून्य आहे. म्हणून दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे, हे आपल्याला इथे लिहायचं आहे. पुढे आपण पुढचं गणित पाहूया सातवं गणित. मग सातव्या गणितात काय दिलेलं आहे बघा, इथे सातवं गणित आहे. सातव्या गणितात काय दिलेलं आहे, हा तीन हे काय टी वन, टी टू किती आहे तीन अधिक वर्ग मुळात दोन, ठीक आहे रूट टू. हा पुढे टी थ्री किती आहे, टी थ्री किती आहे तीन अधिक दोन वर्ग मुळात दोन, ठीक आहे. नंतर टी फोर किती आहे, टी फोर किती आहे तीन, तीन अधिक तीन, तीन अधिक तीन वर्ग मुळात दोन, हे काय झालं आपला टी फोर झालं. तर मग आपण काय लिहूया आता टी टू वजा टी वन, डिफरंट काढायचं की नाही. टी टू किती आहे तीन अधिक वर्ग मुळात दोन वजा टी वन किती आहे तीन, टी वन किती आहे तीन. हा मग इथे काय झाले अधिक वजा वजा, त्यामुळे तीन गेले राहिले किती वर्ग मुळात दोन. कळलं? मग आता काय आहे टी टू झालं, मग आता काय टी थ्री वजा टी टू. टी थ्री किती आहे, टी थ्री बघा तीन अधिक दोन वर्ग मुळात दोन, हे बघा टी थ्री तीन अधिक दोन वर्ग मुळात दोन वजा टी टू किती आहे तीन अधिक वर्ग मुळात दोन, तीन अधिक वर्ग मुळात दोन, हे आपण काय करूया कंसामध्ये लिहून घेऊ. कारण की बाहेर काय मायनस आहे वजा आहे,
त्यामुळे ह्याचे काय होणार, चिन्ह चेंज होणार. तीन अधिक दोन वर्गमुळात दोन, वजा हे अधिक आहे तीन, हे वजा झाले, हे अधिक दोन आहे वर्गमुळात दोन, हे वजा वर्गमुळात दोन झाले. मग आता बघा, हे अधिक तीन वजा तीन हे दोन्ही गेले, अधिक तीन वजा तीन गेले, राहिलं काय बघा, दोन वर्गमुळात दोन, बघा हे दोन वर्गमुळात दोन आणि हे बघा फक्त हे राहिले, दोन वर्गमुळात दोन आणि वजा वर्गमुळात दोन, वजा वर्गमुळात दोन. बघा दोनातून इथे काय नाही म्हणजे एक आहे, दोनातून एक गेला एक राहिला, राहिले किती, ह्याचं उत्तर किती आले मग, वर्गमुळात दोन. किती आलं, वर्गमुळात दोन. मग टी फोर मधून आता बघूया, टी फोर मधून आता काय करायचं आपल्याला, टी थ्री काढायचं आहे. टी फोर बघूया, टी फोर काय आहे, टी फोर वजा टी थ्री. टी फोर किती आहे, तीन अधिक तीन वर्गमुळात दोन वजा टी थ्री किती आहे, तीन अधिक तीन अधिक दोन वर्गमुळात दोन. ठीक आहे, हे काय आहे आपलं टी थ्री. मग टी टू वजा टी वन, टी थ्री वजा टी टू आणि टी फोर वजा टी थ्री. हा पुन्हा आपण चेक करूया, टी फोर किती आहे आपलं, तीन अधिक तीन वर्गमुळात दोन, तीन अधिक तीन वर्गमुळात दोन वजा टी थ्री किती आहे, तीन अधिक दोन वर्गमुळात दोन. ठीक आहे, मग या पद्धतीने लिहिले. पुढे इथे आपल्या बघा, हे फरक कसा आलेला आहे, सामायिक आलेला आहे. मी राऊंड करते फरकला कळावं म्हणून. पुढे तीन अधिक तीन वर्गमुळात दोन हे वजा आहे, कंसाच्या बाहेर वजाचं चिन्ह आहे, त्यामुळे हे तीन काय होतील, वजा तीन होतील, हे अधिक आहे ते हे पण वजा वर्गमुळात दोन. ठीक आहे, मग नंतर आता इथे अधिक तीन हे वजा तीन हे दोन्ही काय झाले, गेले, अधिक तीन वजा तीन गेले, राहिले किती इथे बघा, हा तीन वर्गमुळात दोन. मी निळ्या पेनाने लिहिते जेणेकरून तुम्हाला कळेल, कारण की खूप खाली झालेला आहे. तीन तीन वर्गमुळात दोन वजा दोन वर्गमुळात दोन, वजा दोन वर्गमुळात दोन. मग तीनातून दोन गेले, राहिले किती एक, तीनातून दोन गेले, राहिले किती एक आणि वर्गमुळात दोन. या पद्धतीने आपण इथे काय केलं, हा सुद्धा फरक काढला. मग इथे फरक कसा आहे, फरक कसा आहे, स्थिर आहे. बघा इथे सुद्धा वर्गमुळात दोन आले, इथे सुद्धा वर्गमुळात दोन आले, इथे सुद्धा काय आलेले, तो आपले वर्गमुळात दोन आलेले आहेत. मग दिलेल्या क्रमिकेमधील, दिलेल्या क्रमिकेमधील लगतच्या पदामधील फरक हा कसा आहे, स्थिर आहे. आणि तो फरक किती आहे, वर्गमुळात दोन, हा कसा आहे, स्थिर आहे. त्यामुळे ही क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. कळालं, पुढे पुढचं बघूया आपण गणित. आता हे काय आहे, टी वन बरोबर एकशे सत्तावीस, टी टू किती आहे एकशे बत्तीस, टी थ्री किती आहे सदोतीस. ठीक आहे, मग काय लिहितो आपण, टी टू वजा टी वन, टी टू किती आहे एकशे बत्तीस वजा एकशे सत्तावीस. एकशे बत्तीस मधून जर एकशे सत्तावीस गेले तर राहिले किती, पाच. हा पुढे टी थ्री वजा टी वन, टी थ्री किती आहे एकशे सदोतीस वजा एकशे बत्तीस बरोबर किती, पाच. बरोबर किती आले, पाच. मग इथे फरक कसा आहे, स्थिर आहे की नाही, आहे ना, आहे. फरक म्हणजे काय, डिफरंट. हा कसा आहे, स्थिर आहे. किती आहे, पाच आहे, पाच आहे. मग काय लिहायचं, दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे. लगतच्या पदामधील फरक कसा आहे, लगतच्या पदामधील फरक स्थिर आहे, म्हणून ही क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. डी बरोबर किती, पाच. फरक फरक स्थिर आहे, फरक काय आहे, स्थिर आहे. अंकगणिती दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी अंकगणिती श्रेणी आहे. फरक कसा आहे, स्थिर आहे, म्हणून दिलेली क्रमिका ही काय आहे,
अंकगणिती श्रेणी आहे. आपण आज सराव संच 3.1 मधील प्रश्न पहिला पाहिला. आता पुढील प्रश्न जी आहे ती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया.